केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले चिपी विमानतळावरून कणकवलीच्या दिशेनं ते रवाना झाल्याची माहिती आहे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपती आहे पोलीस त्यांना दुपारी कणकवलीतील दिवाणी न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि यावेळेला न्यायालय त्यांची पोलीस कोठडी वाढवणार का ते पाहावं लागणार आहे कारण या पोलिसांकडून ही कोठडी वाढवण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे त्याच्यामुळे याच्यावर न्यायालय काय निर्णय देतं ते पाहावं लागणार आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनायक वंजारे हे थेट कणकवलीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत विनायक काय सांगाल एकीकडे आज नितेश राणेंची पोलीस कोठडी आहे त्यांच्यावर आज निर्णय होणार आहे तर तिकडे नारायण राणे हे तिथं दाखल झाल्याची माहिती समोर येते वेगवान घडामोडी इथं घडताना दिसत आहेत काय अपडेट्स आहेत बरोबर आहे गेल्या साडेतीन ते साडेतीन तासापासून नितेश राणेंची चौकशी कणकोली पोलीस मध्ये सुरू आहे राकेश परब जे त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत त्यांचीही चौकशी सुरू आहे समोरसमोर बसून दोघांची चौकशी सुरू आहे त्याशिवाय आता तीन ते तीन वाजेपर्यंत कोर्टाचं कामकाज सुरू होणार आहे आणि नितेश राणेंना आता कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार आहे नितेश राणेंची आज कोठडी संपते आहे त्यामुळे पोलिसांकडून नितेश राणेंची कोठडीत वाढ करण्याची मागणी कोर्टाकडे केली जाणार आहे त्याशिवाय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आता सिंधुदुर्गामध्ये दाखल झाले आहेत ते थेट चिपळी विमानतावरून कणकवलीच्या दिशेने यायला निघालेले आहेत आणि एकंदरीत संपूर्ण हे कणकवलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमताहेत आणि एक वेगच वातावरण इथे पाहायला मिळते निश्चितच विनायक आणखी एक प्रश्न तो म्हणजे जे राकेश परब आहेत नितेश राणेचे स्वीय सहायक ते सुद्धा असल्याची माहिती आहे आणि समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार असल्याची माहिती कळतीये याविषयी काही अपडेट्स आहेत का खरं म्हणजे गेल्या तीन ते साडेतीन तासापासून राकेश परब आणि नितेश राणे या दोघांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे काल देखील आपण बघितलं होतं काल देखील जवळपास साडेपाच तास नितेश राणेंची चौकशी आणि राकेश परब यांची चौकशी झाली होती आणि आजही कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दोघांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे निश्चितच विनायक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहणार रा आहोत तर विमानतळावरून कणकवलीच्या दिशेनं नारायण राणे रवाना झालेले आहेत आणि आजच नितेश राणेंची पोलीस कोठडी आहे मात्र ती वाढणार काय याकडे लक्ष असेल